आत्ता आपण सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यातल्या एक छोटेसे खेडेगावामध्ये आहोत. कोंडोली गावाचं नाव आहे. एक पश्चिम खोरं म्हणतात त्याला. टेहळणीगड होता. टेहळणीगड म्हणजे काय? त्याच्या मी उभा आहे त्याच्या उजव्या साईडला रायरेश्वर. त्याच्या आता जिकडे कॅमेरा गेला तिकडे रायरेश्वर आणि माझ्या डाव्या साईडला इकडे प्रतापगड. तर रायरेश्वर आणि प्रतापगड हे दोघं एकमेकाला दिसत नाहीत, पण त्यावेळेला इशारे देण्यासाठी या गडाचा उपयोग केला जायचा. इथे त्यावेळेला इशारे वेगवेगळ्या पद्धतीने असायचे आणि त्या पद्धतीने इशारे द्यायचे असे हा कमळगड करून त्याचं नाव आहे. निसर्गरम्य आहे, नदी आहे आणि इतिहासामध्ये ज्याचं नाव आहे होता जीवा म्हणून वाचला शिवा. ते जीवा महाले सपकाळ ते याच गावचे म्हणजे आमच्या गावचे. त्यांचे वंशज आजही ते आमच्या गावामध्ये वास्तव्याला आहेत. आमच्या गावाला इतिहासाची थोडीशी घडी आहे. आमच्या येथील लोक खूप प्रेमळ आणि एक परमार्थिक अशी लोक आहेत. वारकरी संप्रदायातले आहेत. आमच्या इथे एक आश्रम आहे आणि आमच्या गावाचा एक 4 किलोमीटरचा परिसर आहे. गावामध्ये 5 मंदिरं आहेत. एक सिद्धेश्वर मंदिर, दत्त मंदिर, गोरक्षनाथ मंदिर, मारुती मंदिर आणि भैरवनाथ मंदिर अशी आमच्या गावात 5 मंदिरं आहेत. सुंदर असं रम्य एक छानस गाव आहे आमचं. दुःख एका गोष्टीचं आहे, आमच्या इकडे पर्यटक खूप येतात. की खूप म्हणजे खूप गडावर जाण्यासाठी पर्यटक येतात या निसर्गाचा आनंद लुटा. पण येताना ते खूप नॉनव्हेज घेऊन येतात, अंडी घेऊन येतात, दारू घेऊन येतात, बिस्लरी घेऊन येतात आणि सगळे जाऊन गडावरती एन्जॉय करतात आणि सगळी घाण तिथे करतात, सगळं तिथेच टाकून जातात. हे काही ठीक नाहीये. तर आपण सगळ्यांनी जर असं केलं तर त्या गडावरती किती घाण होईल याची सगळ्यांनी दक्षता घ्या. का? की निसर्ग जेवढा आपण जपू तेवढा तो सुंदर आहे. त्याला सुंदर ठेवूया आणि जपूया. कारण का? पर्यटन स्थळ देवानी दिलेली एक देणगी आहे. मित्रांनो, हिती येताना एन्जॉय करायला या, पण निसर्गाची एन्जॉय करा. निसर्गाची हानी करू नका प्लीज. तुम्हाला सगळ्यांना